नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2022 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। खूप महत्त्वाची अशी जाहिरात जिल्हा रुग्णालयाची प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो विविध पदांची भरती होत आहे। डिटेलमध्ये जाहिरात पाहण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर पाहूया डिटेलमध्ये सविस्तर जाहिरात। तर विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात तुमच्या समोर ऑफिशियली या ठिकाणी ओपन केलेली आहे, ज्याच्यामध्ये 12 संवर्गाची पदं भरली जात आहेत। 12 नंबरचं पद आहे एक्सरे टेक्निशियन। एक्सरे टेक्निशियनसाठी विद्यार्थी मित्रांनो तुमचं ECG टेक्निशियन कोर्स कंप्लीट झालेला असेल आणि MSIT असेल तर 17,000 पर मंथ त्यासाठी पेमेंट असणार आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 11 नंबरला आहे ECG टेक्निशियन, OT टेक्निशियन, ज्याच्यामध्ये देखील तुमचं ECG किंवा या ठिकाणी MSIT झालेलं आहे तर त्याला देखील 17,000 पर मंथ पेमेंट असणार आहे। त्यानंतर लॅब टेक्निशियन विद्यार्थी मित्रांनो हे देखील पद भरलं जात आहे, ज्याच्यामध्ये DMLT, BSc किंवा मायक्रो झालेला असेल आणि MSIT झालेला असेल तरी तेवढाच पेमेंट त्यासाठी देखील असणार आहे। त्यानंतर PSA प्लांट ऑपरेटर, याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचं 12वी पास झालेलं आहे फक्त तरी अप्लाय करू शकता, किंवा या ठिकाणी गव्हर्नमेंट तुमचं ITI झालेलं आहे आणि MSIT झालेले तरी अप्लाय करू शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्वीपर, या ठिकाणी हे विद्यार्थी मित्रांनो ऑड बॉय प्रमाणे या ठिकाणी हे पद आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 34 पासवरती फक्त भरलं जात आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुढचं पद आहे हेल्थ असिस्टंट, ज्याला आपण ऑड बॉय म्हणतो, ऑड बॉय पद देखील भरलं जात आहे, ज्याच्यामध्ये 10वी पासवरती हे पद भरलं जाणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो पुढचं पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर। डेटा एंट्री ऑपरेटरसाठी एनी ग्रॅज्युएट MSIT, मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंग त्यांनी मागितलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स हे देखील पद आहे, ज्याच्यामध्ये जनरल नर्सिंग या ठिकाणी तुमचं झालेलं आहे आणि काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आहे तर 20,000 पर मंथ त्यासाठी पेमेंट असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो पुढची पदं जी असणार आहेत ती मेडिकल ऑफिसर, एंटेमेजिस्ट, त्यानंतर एंथेटिस्ट, फिजिशियन्स आणि पेट्रिशियन या पदाची भरती आहे, ज्याच्यामध्ये MBBS पासून MD पर्यंतची पदं भरली जात आहेत। 75,000 पर मंथ त्यांना पेमेंट असणार आहे। तर ही सर्व पदं जी विद्यार्थी मित्रांनो भरली जात आहेत, या ठिकाणी बघू शकता जिल्हा रुग्णालय जे असतं, जिल्हा शल्य चिकित्सक ज्या ठिकाणी असतात, जिल्हा कार्यालयामध्ये अकोलामध्ये भरली जात आहेत। अकोला जिल्ह्यासाठी NHM अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो ही पद भरती होत आहे। तर याच्यामध्ये थेट तुमची मुलाखत होत आहे, याच्यामध्ये कुठलीही तुमची एक्झाम होत नाही, शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरनं तुमची निवड केली जाते। आता विद्यार्थी मित्रांनो अर्ज स्वीकारण्याचे आणि मुलाखतीचे स्थळ जे असणार आहे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय अकोला, या ठिकाणी वेळ 10 ते 2 वाजेपर्यंत असेल। त्यांनी या ठिकाणी जागा दिलेल्या नाहीत विद्यार्थी मित्रांनो किती आहेत, म्हणजे भरपूर साऱ्या जागा असतील। फोन नंबर देखील त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्या कार्यालयाचा। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट जे असतील, तुमची पासपोर्ट साईज फोटो असतील, ते सर्व घेऊन तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जायचं आहे। शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका अवश्य जोडायचे, कारण की त्याच वर्षाच्या मार्क्सवरून तुमचं शॉर्टलिस्ट केलं जातं। तुम्हाला 10 ते 2 वाजेपर्यंत तुम्हाला त्या कार्यालयामध्ये अर्ज जो असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तिथे नेऊन द्यायचा आहे, अर्ज तिथंच तुम्हाला भेटेल कार्यालयामध्ये। तर नक्की विद्यार्थी मित्रांनो तुमच्या गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती भेटेल। अर्जासोबत विद्यार्थी मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल, एज्युकेशन क्वालिफिकेशन असतील, ते डॉक्युमेंट्स असतील, अनुभव असेल, निवास पुरावा असेल, उमेदवारांच्या सध्याचा पासपोर्ट साईज फोटो असेल इत्यादी विद्यार्थी मित्रांनो तो संच जो आहे तो जोडायचा आहे झेरॉक्स काढून सेल्फ अटेस्टेड करून। जाहिरातीत नमूद केलेले विद्यार्थी मित्रांनो यांनी जी वयाची अट आहे त्याच्यामध्ये 38 वर्ष ते 43 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे। खुल्या प्रवर्गासाठी 38 आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षे दिलेली आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आता ही भरती जी होत आहे ती कोविडसाठी होत असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमचं 3-3, 6-6 महिन्याचं या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट देखील असणार आहे। ज्या विद्यार्थ्याला अत्यंत जॉबची गरज आहे अशी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जॉब करू शकतात अभ्यास करत। तर विद्यार्थी मित्रांनो ही जी सर्व जागा ज्या आहेत ते अकोलासाठी असतील, अकोला जिल्हा परिषद अंतर्गत हे सर्व कंट्रोल केलं जाणार आहे। तर GNM विद्यार्थी मित्रांनो फक्त GNM करीत असल्यामुळे ENMनी आवेदन करू नये असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ही स्टाफ नर्समध्ये GNMची भरती आहे, ANMची भरती निघाल्यास पुढील व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीची ही भरती आहे, नक्की या ठिकाणी अर्ज करा। तुम्हाला अर्ज नसेल करायचं तर मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।